या बातमीचे प्रायोजक आहेत मॅनेजिंग डिरेक्टर अनिल पांडे यांची कीप युमान मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। कामगार आणि कामगार कायदे यासाठी आजच संपर्क साधा। बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी तसेच योग्य परतावा मिळावा यासाठी LIC मध्ये पैसे गुंतवत असतात। यात विमा पॉलिसीसह बचतही होते। यातच बदलापुरातील कासगाव ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जीवन विमा निगम आदर्श विमा ग्रामपूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला। कासगाव या गावाला आदर्श विमा ग्राम हा पुरस्कार मिळाला आहे। या गावातील 100 अधिक ग्रामस्थांनी LIC योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे या गावाला आदर्श विमा ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याचा सोहळा नुकताच संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान LIC अनेक अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच यावेळी कासगावच्या सरपंच अंजली बाळाराम कांबरे यांची प्रमुख उपस्थिती देखील होती। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळाराम कांबरे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते। या सोहळ्या दरम्यान मुख्य जीवन विमा सल्लागार भारत मुटकर, वरिष्ठ विमा सल्लागार उमेश चाचर, मॅनेजर ठाणे विभाग संजय कोपरकर, शाखा प्रबंधक वृषाली देशपांडे, चंद्रकांत जामघरे, संजू लबाना यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला। बदलापुरातील कासगाव या ठिकाणी आदर्श विमाग्राम सोहळा नुकताच पार पडलेला आहे। अनेक महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती। सरपंच अंजली बाळाराम कांबरी खरंतर यांच्या पुढाकाराने उपस्थितीत मुख्य उपस्थितीत खरंतर हा जो कार्यक्रम आहे, हा जो सोहळा आहे, तो संपन्न झालेला आहे। आपण खरंतर अधिक माहिती घेऊयात या सोहळ्यासंदर्भात, कशाप्रकारे हा सोहळा पार पडला आहे। नमस्कार मॅडम। तर आदर्श विमाग्राम योजना की जी अंबरनाथ तालुक्यामध्ये आज कासगाव जे तिसरं गाव आहे, याआधी जे डोने, त्यानंतर चामटोली म्हणून, आणि आता जे एक कासगाव या गावाची, याच्यामध्ये पात्र झालेले आहेत। आता याच्यामध्ये पात्र होणे म्हणजे काय आहे की गावामधून जे 100 पॉलिसीज जे ज्यावेळेस होतात ते त्यावेळेस त्या गावाला जे आदर्श विमाग्राम म्हणून घोषित केलं जातं, आणि त्याचा जे निधी आहे ग्राम विकासासाठी तो LIC त्यांच्याकडे जातो। तो तर हे करत असताना जे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या परिवारासाठी किंवा याच्यासाठी विम्याची खूप आवश्यकता आहे, तर यासाठी जे आम्ही त्या विम्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे सर्व गावोगावी जाऊन जे याचा प्रचार करतो आम्ही, तर यातून होतं काय की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या परिवाराची सुरक्षा तर होतेच त्याची, पण त्याचबरोबर एक सामाजिक जे गावाच्या विकासासाठी सुद्धा त्यांचा हातभार लागतो। तर यामध्ये जे काही बचत गटाच्या महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्याचबरोबर जे काही ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच आणि तालुका लेवलचे जे आमचे हे आहेत, जसं बाळादादा आणि हे किरण राऊत सर, तर यांनी जे सर्वांनी या कामासाठी जे हातभार लावलेला आहे, सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी जे खूप खूप शुभेच्छा देतो। अर्थात आपल्यासोबत सरपंच अंजली कांबरे उपस्थित असतील। कशाप्रकारे आता सोहळा पार पडला आहे? आजचा सोहळा खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे। भारतीय आयुर्विमा महामंडळाने आमच्या कासगावला आदर्श विमाग्राम पुरस्कृत केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद। नक्कीच, एकंदरीत आदर्श गाव जेव्हा आपल्याला संबोधलं जातं खरं तर, आणि आपण सरपंच आहोत आणि धन्यवाद मानणं खरं तर त्यांनी केलेलं आहे, धन्यवाद मानलेले आहेत। काय अधिक माहिती द्याल, कशाप्रकारे आज तुम्ही मार्गदर्शन केलं, सगळ्यांनी ऐकलं, काय अधिक माहिती द्याल या संदर्भात? मार्गदर्शन त्यांनी केलं, आमच्या महिलांना समजावून सांगितलं, LIC वाल्यांचा आभार मानतो मी की त्यांनी इथे येऊन महिलांना पॉलिसीच्या बद्दल कळवले, पॉलिसीचे काय फायदे आहेत, भविष्यात काय बेनिफिट त्याचा मिळेल, काय फायदा होईल, आपल्यावर प्रसंग आल्यावर कसा फायदा होईल, किंवा काही पॉलिसी असे त्यांनी समजवले का ज्याचा पुढे आज तुम्ही कमवते आहात, पुढे कमवते जर नसले तर तुम्हाला ते पगार म्हणून एक पेन्शन योजना, कारण सगळीच लोक काय प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला नाही आहेत, काही सरकारी नोकरीला आहेत का, त्यांना भविष्यात पेन्शन मिळतील। तर मग जे लोक आत्ता ज्यांची कमवण्याची कॅपॅसिटी हातपाय आलतात, चांगले उत्पन्न आहे, त्या लोकांनी ती पॉलिसी काढावा आणि भविष्यात आपल्या पेन्शनप्रमाणे ती आपल्याला रिटर्न्समध्ये म्हणजे परत मिळेल, आपल्या जेव्हा आपल्या कमवण्याची ताकद संपेल त्या पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केला। ते सर्व महिलांना लक्षात आलं, त्यांनी समजून घेतलं आणि 100 महिलांनी जवळजवळ LIC पॉलिसी त्या काढलेल्या आहेत ना, अजूनसुद्धा महिला आहेत का ज्या पुढे काढतील, त्याबद्दल सर्व LIC वाले सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। रुग्णांना 24 तास उत्तम सेवा देण्यासाठी आपल्या बदलापूर शहरात सुरू झाले आहे सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। सुसज्ज अतिदक्षता विभाग, न्यूरोकेअर, गायनाकोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट,
कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक, ट्रॉमा केअर, सर्जन, लेप्रोस्कोपी, एंडोस्कोपी यातील अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, मेडिकल, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, ईसीजी, व्हेंटिलेटर, एम्ब्युलन्स तसेच केंद्र सरकारच्या सगळ्या सुविधा आता एकाच छताखाली। रुग्णांची योग्य काळजी घेणारा प्रशिक्षित नर्स स्टाफही। आता आयुष्याच्या कठीण प्रसंगी नेहमीच तुमच्या सोबत असणारे एक विश्वसनीय नाव सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।